विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस यावर्षी जे जे विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहे त्या सर्वांना सर्वात अधिक हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आता जानेवारी चालू झालेला आहे मार्चमध्ये तुमच्या पेपर्स आहेत आणि काही विद्यार्थ्यांना थोडासा संभ्रम आहे आता मी काय करू माझा अजून अभ्यास झालेला नाही आहे आणि त्याच्यामध्ये गणित विज्ञान आणि इंग्लिश हे तीन विषय मला थोडेसे डिफिकल्ट जातात तर टेन्शन घ्यायचं नाही आहे वी स्कूल तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलं आहे क्रॅश कोर्स याच्यामध्ये आपण सर्व विषय हे जे तीन विषय आहेत गणित इंग्लिश आणि सायन्स म्हणजे विज्ञान या तीन विषयांची आपण रिव्हिजन क्रॅश कोर्समध्ये आपण करून घेणार आहोत तर नक्की तुम्हाला काय करायचं आहे क्रॅश कोर्स अटेंड करायचं आहे क्रॅश कोर्स नेमकं काय आहे त्याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी पाहणार आहोत ते, ते पा सर्व आपण आजच्या या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये पाहूया विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वात आधी मी शिवम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या व्ही स्कूलच्या या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो या क्रॅश कोर्समध्ये मी तुम्हाला मदत करणार आहे गणित विषयासाठी गणितामध्ये तुम्हाला आहे गणित भाग एक आणि गणित भाग दोन इयत्ता दहावीचे तर विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन चांगलं जोरदार झालेलं आहे मला माहिती आहे काही विद्यार्थी अजूनही प्रिपरेशन छान प्रॅक्टिसही करत आहे पण काही विद्यार्थ्यांना थोडंसे काही चॅप्टर्सच्या कन्सेप्ट थोड्याशा समजलेल्या नाही आहेत थोडंसं डिफिकल्ट जात आहे काय करावं थोडंसं टेन्शन आलं आहे तर काय करायचं आहे एकच सोल्युशन आहे आपला डेलीचा क्रॅश कोर्स तुम्हाला अटेंड करायचा आहे आपण हा क्रॅश कोर्समध्ये गणिताचे जे विषय आहेत गणिताचे जे व्हिडिओ आहेत डेली तुमच्यासाठी वी स्कूलमध्ये येणार आहेत नक्की तुम्हाला व्यवस्थित पाहायचे आहेत जे काही तुम्हाला न्युमेरिकल्स याच्यामध्ये मी सॉल्व करून देणार आहेत ते सॉल्व करा व्यवस्थित प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्हाला हे जो पेपर आहे सोपं जाईल तर त्याआधी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर गणितमध्ये गणित भाग एक आणि गणित भाग दोन याच्यामध्ये आपण एकदा रिवाईज करूया आपले आपले कोणकोणते कौन चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्सचं काय वेटेज आहे आणि तुमच्या पेपरचं स्वरूप विद्यार्थी मित्रांनो दहावी जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्याच्या वेळेस तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी आणि आपल्या व्ही स्कूलमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वात तरी काय मिळालं तुमच्या चॅप्टर्सचं काय काय किती किती वेटेज आहे आणि तुमचं पेपर स्वरूप काय आहे पुन्हा आपण एकदा रिवाईज करूया सर्व मला माहिती आहे तुम्हाला हे तोंडपाट आहे पण पुन्हा एकदा लक्ष द्या व्यवस्थित पहा ठीक आहे आता अजून एक आनंददायी गोष्ट आता विद्यार्थी मित्रांनो अजून एक तुम्हाला आनंददायी गोष्ट आहे काय आहे तर वी स्कूल तुमच्यासाठी सर्वांसाठी लॉन्च करत आहे बक्षीस जे विद्यार्थी दररोज आपले हे क्रॅश कोर्स अटेंड करतील तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रेझेंटेड द्यायची आहे तुम्ही हजर होता आजच्या व्हिडिओसाठी आणि ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळतील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना आपण प्रत्येकी दहा हजार रुपये बक्षीस देणार आहोत छान आहे ना गोष्ट तर नक्की तुम्हाला डेलीचे व्हिडिओ पाहायचे आहेत माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे आपण सर्व गोष्टी एकदा रिवाईज करून बघूया सर्व चॅप्टर्स रिवाईज करूया म्हणजे तुमचं गणिताचं जे काही टेन्शन आहे ते मी नक्की दूर करेल ही तुम्हाला आशा देतो ठीक आहे तर आपण सुरुवात करूया गणित भाग एक पासून गणित भाग एक इयत्ता दहावी ह्याला आपण अल्जेब्रा असे म्हटलं जातं बीज गणित ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत ते पाहूया त्याच्यामध्ये पहिला विषय आहे तुमचा दोन चलातील रेषीय समीकरणे त्याच्यानंतर वर्ग समीकरणे पुढे आहे अंकगणित श्रेणी त्याच्यानंतर आहे अर्थनियोजन संभाव्यता आणि सांख्यिकी मित्रांनो मित्रांनो याच्यामध्ये प्रत्येक विषयाला काय काय किती मार्कांचं वेटेज आहे ते आपण पाहूया पहिला जो चॅप्टर आहे तुमचा दोन चलातील रेषीय समीकरणे याच्यासाठी आहे तुम्हाला एकूण बारा मार्क्स किती आहेत तुम्हाला बारा मार्क्स आहेत दुसरं आहे वर्ग समीकरणे याच्यासाठी सुद्धा आहेत बारा मार्क अंक गणेश याच्यासाठी आहेत आठ मार्क अर्थनियोजन याच्यासाठी आहेत आठ मार्क संभाव्यतेसाठी आठ मार्क आणि सांख्यिकीसाठी आहेत बारा मार्क जर तुम्ही ह्या सर्व मार्क्सची जर बेरीज केली तुम्हाला इथे मिळेल साठ एकोणसाठ पण मित्रांनो मला माहिती तुम्ही म्हणाला असे साठ कसं काय काय झालं ज्या विद्यार्थ्यांना पहिला दिवस आठवत असेल त्यांना कळलं असलं बाबा हे साठ कुठून आले पण तुमचा पेपर तर आहे चाळीस मार्कांचं पण हे साठ कसे काय तर हे आहेत विथ ऑप्शन तुम्हाला पेपरमध्ये दिल तुम्ही पाहिलं असेल पुढीलपैकी चारपैकी कोणतेही दोन सोडवा चारपैकी तीन सोडवा तीनपैकी एक सोडवा दोनपैकी एक सोडवा पहिला असेल ना तर हेच विथ ऑप्शनसही तुम्हाला इथे मार्क दिसत आहेत तुमचा पेपर कितीचा आहे पेपर आहे गणित भाग एक चाळीस मार्कांचा पण तुम्हाला एकूण पेपर असतो साठ मार्कांचा तुम्हाला साठपैकी साठ सोडवायचा आहे का नाही तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत चाळीस आणि ह्या पेपरसाठी तुम्हाला एकूण वेळ जो दिलेला असतो तो आहे दोन तास दोन तासामध्ये तुम्हाला पूर्ण हा पेपर सोडवायचा आहे त्यामुळं तुम्हाला वेळेचं नियोजन ही व्यवस्थित करावं लागेल हेचं सुद्धा आपण मी तुम्हाला हळूहळू येणाऱ्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगत जाईल कोणकोणते चॅप्टर्स इम्पॉर्टंट्स आहेत त्यातले कोणकोणत्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्याकडून तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी अजून सोपं जाईल ठीक आहे चला आता इथे झाले साठ मार्क त्यापैकी तुम्हाला चाळीस मार्क मिळवायचे आहेत पुढे आहे गणित भाग दोन ज्याला आपण जॉमेट्री म्हणजेच भूमिती असं म्हणतो हाही सोपं आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जॉमेट्री जे आहे अवघड जातं पण काही टेन्शन घ्यायचं नाही आहे याच्यामध्ये काही प्रमेय आहेत थेरम्स आहेत ते थे विद्यार्थ्यांना अवघड जातात विद्यार्थी काय करतात थेरम ॲज इट इज प्रमेय पाठ करून घेतात नाही पाठ नाही करायचं एकदा तुम्हाला कन्सेप्ट समजली आता तुम्ही म्हणाल की आता कन्सेप्ट आता वेळ कमी आहे माझ्याकडे काय करू तुम्हाला बऱ्यापैकी ते तुमच्या डोळ्यासमोरून गेलेलं आहे तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे तर रिवाईज करायचं आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे आपण कन्सेप्शल व्यवस्थित पाहत जाऊया न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया आणि महिनाभरामध्ये तुमचा हा जो अभ्यास आहे गणिताचा व्यवस्थित पूर्ण करूया ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो गणित भाग दोनमध्ये पहिला जो चॅप्टर आहे तो आहे समरूपता तो आहे दहा मार्कांसाठी पायथागोरसचं प्रमेय ते आहे सात मार्कांसाठी वर्तुळ आहे तुम्हाला बारा मार्कांसाठी भौमितिक रचना एकदम सोपा चॅप्टर आहे जिथे तुम्हाला फक्त रचना करायची आहे कन्स्ट्रक्शन्स त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अगदी सोपं आहे तुम्हाला सातपैकी सार्क्स मार्क्स आरामात मिळून जातात ह्या चॅप्टरकडून ठीक आहे पुढे आहे निर्देशक भूमिती त्रिकोणमिती आहे आणि महत्त्व मापन ज्याला तुम्हाला आहे दहा मार्क विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त वेटेज कोणकोणत्या चॅप्टर्सना आहे तर समरूपता वर्तुळ आणि महत्त्व मापन आणि बाकीच्या विषयांना सा प्रत्येकी सात सात मार्क आहेत जर तुम्ही इथे पाहिलं समरूपता वर्तुळ आणि महत्त्वमापन दहा दहा वीस आणि बाराही एकूण किती झालं बत्तीस म्हणजे तुम्हाला याच्यापैकी कमीत कमी, कमी पंधरा मार्क मिळवायचे आहेत चांगल्यापैकी ओके जर तुम्ही यांचे कन्सेप्शुअल व्यवस्थित प्लॅनिंग केलं कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतल्या ठीक आहे तर हा सुद्धा गणित भाग दोन तुम्हाला चाळीस मार्कांचा आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं चाळीस आणि चाळीस ऐंशी तुम्हाला एकूण पेपर गणित जो आहे ऐंशी मार्कांचा थेरॉटिकल असतो आणि वीस मार्क तुम्हाला इंटरनल मार्क्स मिळतात तर ऐंशीपैकी तुम्हाला ऐंशी मार्क मिळवण्याची जबाबदारी ही माझी आहे नक्की तुम्ही ऐंशी पैकी ऐंशी आउट ऑफ मार्क्स मिळवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो फक्त काय करायचं आहे दररोज माझ्यासोबत यायचं आहे प्रॅक्टिस करायची डेली आपण व्हिडिओ याच्यामध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला जर तुम्हाला काही डाऊट आला विचारला तुम्हाला काही क कन्सेप्ट नाही समजली मला हा डाऊट आहे काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट्समध्ये लगेच टाकायचं तो, तो प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचा घेतला जाईल किंवा आपण एक वेगळं सेशन ठेवूया तुमच्या डाऊटसाठी ठीक आहे त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे सर्व लेक्चर्स सर्व काही गोष्टी तुम्हाला अगदी मोफत आहेत ठीक आहे त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे आणि छानपैकी मार्क्स मिळवायचे आहेत बक्षीसही मिळवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया आपल्या पेपरच्या स्वरूपाकडे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं प्रश्न क्रमांक एक जो आहे तो काय असतो त्यातला उपप्रश्न अ आहे पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरं दिलेली आहेत त्यापैकी त्याचे वर्णाक्षर लिहा याच्यामध्ये तुम्हाला चार प्रश्न असतात आणि चारीच्या चारी तुम्हाला चारी सॉल्व्ह करायचे असतात इथे तुम्हाला ऑप्शन मिळत नाही आणि प्रत्येक प्रश्नाला एक एक मार्क असे एकूण चार मार्क ह्या प्रश्नाकडून तुम्हाला मिळणार आहेत पुढे आहे प्रश्न क्रमांक एक त्यातलं उपप्रश्न ब खालील उपप्रश्न सोडवा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चार प्रश्न दिलेले असतात चारीच्या चारी सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला एक एक मार्क एकूण तुम्हाला इथे मिळणार आहेत चार मार्क इथेच तुमचे आठ मार्क तयार झाले एक एक मार्काचे म्हणजे अगदी सोपे सोपे प्रश्न विचारतात याची सुद्धा आपण भरपूर प्रॅक्टिस करणार आहोत तुम्हाला मी वन लाईनर क्वेश्चन असे काढून देईल की त्यातलेच बऱ्यापैकी जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व केले तुम्हाला पैकीच्या पैकी ते आठपैकी आठ मार्क मिळून जातील ठीक आहे गणित भाग एक आणि गणित भाग दोन दोन्हीसाठी सुद्धा जे पेपर स्वरूप आहे ते सेमच राहतं सारखंच राहतं त्यामुळे इथे गोंधळून जायचं नाही ओके याच्यामध्ये तुम्हाला एमसी क्यू प्रश्न पडतात आणि इथे तुम्हाला वन लायनर क्वेश्चन असतात तुम्हाला छोटे एक एक मार्काचे न्यूमेरिकल्स दिलेले असतात अगदी सोपे असतात काही घाबरायचं नाहीये काही टेन्शन घ्यायचं नाहीये पुढे आहे प्रश्न क्रमांक दोन त्यातला अ आहे खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा तीन पैकी दोन सोडवायचे आहेत चार मार्क मिळणार आहेत आता किती सोपं प्रश्न आहे ना विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्यात फक्त ते जे दिलेलं आहे ते ॲज इट इज लिहा आणि ते तर रिकाम्या जागा भरत राहा ज्याला ज्या विद्यार्थ्यांनी जर आता ह्याच्यासाठी काय गोष्ट माहिती आहे का जर तुम्ही व्यवस्थित जर न्युमेरिकल स्टेप वाईज सॉल्व्ह केलेलं असेल त्याची प्रॅक्टिस केलेली असेल तुम्हाला ते स्टेपमध्ये सोडवायला अवघड जाणार नाही रिकाम्या जागा भरण्यासाठी तुम्हाला काही अवघड होणार नाही याची सुद्धा आपण प्रॅक्टिस करणार आहोत ठीक आहे पुढे आहे खालील Uh, कोणतेही चार उपप्रश्न सोडवा याच्यामध्ये तुम्हाला पाचपैकी चार सोडवायचे इथे तुम्हाला तीन पैकी दोन होते आणि इथे पाचपैकी चार सोडवायचे आहेत इथे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहेत एकूण झाले ते आठ मार्क आठ आणि चार इथे झाले बारा आणि आधीचे आठ इथे झाले तुमचे वीस बघा इथेच तुमचे वीस मार्क कवर झाले प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसऱ्यामध्ये झाले ना वीस मार्क आणि दुसरा गणित भाग दोनचे वीस मार्क चाळीस मार्क म्हणजे पन्नास टक्के मार्क तुम्हाला तुम्हा इथेच मिळून तुम्हा गेले ऐंशीपैकी पैकी चाळीस मार्क आरामात मिळाले इथे वीस आणि इथे वीस झाले तुम्ही पास पहिले दोन प्रश्नांमधनंच काही काय टेन्शन आहे का, का? नाही ना आता पुढे जसं तुम्ही पुढे जाता तसं तसं प्रश्नांची लेवल जी आहे थोडीशी हार्ड होत जाते प्रश्न क्रमांक तीन आहे खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा इथे तु, सुद्धा तुम्हाला कृती आहे फक्त ॲज इट इज उतरवायचं आहे रिकाम्या जागा भरायच्यात आणि प्रश्न सोडवायचा आहे सोपं आहे ना काय उघड याच्यामध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न दोन दिलेले असतात त्यातला तुम्हाला एकच सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो दोन पैकी दोन्ही तुम्हाला येत असतील तर जास्त वेळ घालवायचा नाही एकच सोडवायचा शेवटी तुम्हाला व्हेरीफाय सुद्धा करायचं आहे ना तर विद्यार्थी काय करतील हा मला सगळे ऑप्शन्सही सोडवत बसलो आणि पुढचे प्रश्न सोडून दिले असं नाही वेळेचं नियोजनसुद्धा व्यवस्थित करायचं आहे प्रश्न क्रमांक एकसाठी प्रश्न क्रमांक दोनसाठी प्रश्न क्रमांक तीनसाठी प्रश्न क्रमांक चारसाठी आणि प्रश्न क्रमांक पाचसाठी व्यवस्थित टायमिंगचं जे आहे तुम्ही ऑर्गनाईज करायचे आहे व्यवस्थित मार्क्स मार्कानुसार तुम्ही वेळ ते डिवाइड करू शकता तुम्हाला एकूण किती वेळ असो दोन तास असतात ना दोन तास म्हटले की झाले की ते तुमचे एकशे वीस मिनिट ओके ते हे एकशे वीस मिनिट तुम्ही व्यवस्थित सॅग्रिकाईट करा पहिले एक एक मार्काचे असतात त्यामुळे ते तुम्हाला ते वेळ जास्त काय द्यायची गरज नाही पडत पण इथे जसं तुम्ही पुढे जाता तुम्हाला वेळ जास्त लागतो त्यामुळं जास्त ओवर कॉन्फिडन्समध्ये यायचं नाही प्रश्न ओवर कॉन्फिडन्समध्ये सोडवायचे नाहीत सिल्ली मिस्टेक करायच्या नाहीत आता हे जग सगळं रोखायचं असेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे आणि महत्त्वाचं काय मागील प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत आता विद्यार्थी मित्रांनो कुठे भेटणार तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही आपलं स्कूल आहे की जसं जसं आपला सिलेबस संपला आपण सर्व चॅप्टर्स पाहिले आपण लगेच पेपर्सचं अॅनालिसिस चालू करणार आहोत मागील सगळे तुमचे पेपर्स आपण सॉल्व्ह करणार आहोत विथ ऑप्शन काय असतं माहिती आहे का जे काही प्रिव्हियस इयरचे पेपर असं असतात म्हणजे मागील आलेली प्रश्नपत्रिका असतात त्यातलेच प्रश्न काही वेळेस रिपीट होतात किंवा व्हॅल्यू चेंज झालेली असते तिथून तुम्हाला तसंच तुम्हाला एक गाईड मिळतं तुम्हाला कळतं बाबा कोणत्या विषयाला किती काय वेटेज आहे कोणता प्रश्न कोणत्या चॅप्टरमधून हो जास्तीत जास्त विचारलेला आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला सगळं वी स्कूलमध्ये मिळणार आहे फक्त यायचं आहे लेक्चर अटेंड करायचं आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक तीन ब खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही दोन आता तुम्हाला इथे चारपैकी दोन सोडवायचे तुम्हाला इथे चार देतात देतात आणि त्यातले फक्त तुम्हाला दोन सोडायचे किती सोपैकी नाही आणि तुम्हाला मार्क मिळणार इथे सहा बघा आधीचे वीस आणि हे झाले सहा ते नऊ एकोणतीस मार्कही ते झाले आता पुढे वळूया आता आ, हा प्रश्न क्रमांक चार आणि प्रश्न क्रमांक पाच हा जास्ती करून हॉट क्वेश्चन्सवरती विचारलेला जातो आता हॉटला आपल्याला कोल्ड करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे फक्त प्रॅक्टिस करायची आहे आणि हे हॉट क्वेश्चन म्हणजे काय बाहेरचे तुम आता भरपूर जण म्हणतात की पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न पडतात आता मला सांगा पुस्तक पुस्तकाच्या बाहेरचे म्हणजे काय रॉकेट सायन्सचे न्युमरिकल्स तुम्हाला विचारणार आहेत का बारावीचे प्रश्न विचारणार आहेत का नाही तुमच्या चॅप्टरवरती बेसवरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणारे आहेत फक्त थोडीशी व्हॅल्यू इकडे तिकडे चेंज होते थोडंसं कन्सेप्च्युअल तुम्हाला इथे प्रश्न विचारलेले असतात तुमची कन्सेप्ट व्यवस्थित समजलेली असेल चॅप्टरमध्ये काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित समजलेल्या असतील तुम्हाला हे प्रश्न सुद्धा व्यवस्थित सोडवता येतात आता याच्यासाठी सुद्धा आपण हॉट क्वेश्चन बँक सुद्धा आपण घेऊन येऊया त्याच्यामुळे तुम्हाला सर्व काही जे महत्वाचे काही प्रश्न मला वाटतील ते तुमच्याकडनं मी नक्कीच सॉल्व्ह करून घेईल काही तुम्हाला होमवर्कसाठी देईल नक्की तुम्ही ते ट्राय करा प्रश्न क्रमांक चार कोण खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा आठ मार्कांसाठी आहे तीन पैकी दोन सोडवायचे आहेत आणि प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा दोनपैकी तुम्हाला एक सोडवायचा आहे यासाठी तुम्हाला तीन मार्क दिलेले आहेत झाले का आठ आणि तीन किती झाले बघा आठ आणि तीन अकरा आधीचे एकोणतीस म्हणजे तुमचा चाळीस मार्काचा पेपर इथे कंप्लीट झाला ओके दोन तासामध्ये तुम्हाला चाळीस मार्क मिळवायचे आहेत व्यवस्थित वेळेचं नियोजन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जसं आपला सिलेबस कंप्लीट होत जाईल तसं आपण प्रॅक्टिस पेपर चालू करूया आणि टाईमर लावून पेपर सोडवा फक्त गणितासाठी नाही तर प्रत्येक विषयासाठी तुम्हाला का काय करायचं आहे टायमर लावून पेपर सॉल्व्ह करायचं आहे आता तुमचे प्रिलियम्स पण झालेले असतील तुम्हाला आता अंदाज आलेला असेल बाबा माझी आत्ता मी कोणत्या लेवलला आहे माझा पेपर खरंच कंप्लीट झाला का त्या दोन तासामध्ये मी पूर्ण सर्व पेपर सोडू शकलो का जर नाही झाला तर काही टेन्शन घ्यायचं नाही प्रिलियम्स ह्यासाठीच तुम्हाला दिलेले असा ह्या सराव परीक्षा असतात जे तुम्हाला ॲनालिसिस होतं तुमचं स्वतःचं ॲनालिसिस होतं की खरंच मी त्या पेपरमध्ये वेळेचं नियोजन केलेलं आहे का मला किती आतापर्यंत समजलेलं आहे काही गोष्टी अजून समजलेल्या नाही आहेत जर तुम्हाला काही कन्सेप्ट असतील विचारायचे असतील नक्कीच कमेंटमध्ये कळवा आपण ते नक्कीच तुमच्या प्रश्नांचं निरसरण करायचा प्रयत्न करूया आणि हे सगळं तुमच्यासाठी अगदी मोफत आहे तर याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो आता हे याच्यामध्ये जे हॉट क्वेश्चन बँक आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कोणत्या चॅप्टर्सना फोकस केलेलं असतं ते आपण पाहूया गणित भाग एकमध्ये दोन चलातील रेषीय समीकरणे वर्ग समीकरणे आणि अंकगणित श्रेणी या तीन चॅप्टरवरती जास्त करून हॉट क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे यांचे जर तुम्ही व्यवस्थित कन्सेप्च्युअल व्यवस्थित प्लॅनिंग व्यवस्थित केलं समजून घेतलेले असतील तुम्हाला हॉट क्वेश्चन्स अगदी सोपे जातील काही टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि गणित भाग दोनमध्ये समरूपता पायथागोरस प्रमेय वर्तुळ आणि त्रिकोणमिती या चार विषया हे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला हॉट क्वेश्चन विचारलेले असतात आणि हे सुद्धा काही सोपे प्रश्न आहेत येतात वर्तुळवरती त्रिकोणमितीवरती समरूपता पायथागोरचं प्रमेय अगदी हे काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी नववीमध्ये शिकलेले आहात पुन्हा दहावीमध्ये तुमचं झालेलं आहे तुम्ही कित्येक व्हॅकेशन बॅच पाहिले असेल गणि तुम्ही उन्हाच्या सुट्टीपासून प्रयत्न करत आहात सर्व काही न्युमेरिकल सॉल्व्ह करायचं प्रॅक्टिस करत आहात वर्ष आता होत आलेलं आहे बऱ्यापैकी त्यामुळे तुमची ऑलरेडी प्रॅक्टिस झालेली आहे फक्त तुम्हाला एक रिव्हिजन हवी आहे ती रिव्हिजन तुम्हाला इथून नक्कीच मिळेल मी अशा आशा देतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं सर्वात आधी आपण गणित भाग एक आणि गणित भाग दोन यातले विषय कोणकोणते आहेत ते पाहिले त्यांचं आपण वेटेज पाहिलं आणि त्यानंतर आपण आज पेपरचं स्वरूप पाहिलं मित्रांनो तुमचे काही मित्र असतील त्यांनाही तुम्ही ही लिंक जी आहे व्हिडिओ शेअर करा त्यांनाही फायदा घेऊ द्या तुम्हीही फायदा घ्या आणि तुमच्या मित्रांसहित तुम्हीही प्रश्न तुम्हीही चांगले मार्क्स मिळवा ठीक आहे तर तुम्हाला लक्षात आहे ना वी स्कूल घेऊन आले तुमच्यासाठी बक्षीस म्हणजे त्याला आपण स्कॉलरशिप म्हणूया दहा हजार रुपयांची फक्त त्यासाठी काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे प्रेझेंटीची त्याचं क्लिक करायचं आहे प्रेझेंटी द्यायची आहे दररोजची व्हिडिओ अटेंड करायची आहे त्यातल्या पाच विद्यार्थ्यांना आपण हे बक्षीस देणार आहोत नक्की व्हिडिओ आजचा जो काही काही ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या असतील ते तुम्हाला समजले असतील अशा असं करतो आणि आपण आता उद्यापासून सर्व विषयांना सुरुवात करूया जे काही तुमचे चॅप्टर्स आहेत त्यांना म्हणजे एक 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 आपण व्यवस्थित पाहूया त्यातला कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेऊया प्रॅक्टिस करूया आणि छानपैकी पे पेपर देऊया थँक्यू